टाइमपास 3 हा सिनेमा 29 जुलैपासून चित्रपटगृहांमध्ये जाहीर प्रदर्शित झालेला आहे। तर आज आपण 24 दिवसांची कमाई जी आहे टाइमपास 3ची चालू केली। तर हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे बजेट जे आहे ते जवळपास 7 कोटी रुपये आहे, जे की आपण पाहायला गेलो तर एक चांगले बजेट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। 7 ते 8 कोटी रुपये चित्रपटाचे बजेट आहे। पहिल्या आठवड्यामध्ये 400 पेक्षाही जास्त स्क्रीन ज्या चित्रपटाला मिळालेल्या होत्या। आता चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे रवी जाधव यांनी केलेले आहे आणि चित्रपटाची लीड कास्ट तर तुम्हाला माहितीच आहे। 24व्या दिवशी जर चित्रपटाची कमाई पाहायला गेलं तर 24व्या दिवशी चित्रपटाने जवळपास 20 लाख रुपयांची कमाई जी आहे ती केलेली आहे आणि टोटल चित्रपटाची कमाई जी आहे 12 कोटी 67 लाख रुपये झालेली आहे। चित्रपटाचे बजेट 7 ते 8 कोटी आणि कमाई 12 कोटी 67 लाख रुपये, जवळपास 5 कोटीपर्यंतपेक्षाही जास्त कमाई ज्या चित्रपटाने बजेटपेक्षा केलेली आहे व चित्रपटगृहांमध्ये म्हणजे बॉक्स ऑफिसवरती जे आहे हिट ठरलेलं आहे, म्हणजे की चित्रपटाची वर्डिंग जी आहे ती हिट आहे। चित्रपट लाईफ टाईमपर्यंत जाऊ सर माझ्यामध्ये तरी 13 कोटींच्यापेक्षा थोडी जास्त कमाई जी आहे ती करेल व बॉक्स ऑफिसवरती एक हिट चित्रपट ठरेल। तर तुम्ही टाइमपास 3 हा चित्रपट बघितलेला आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग।